नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चैनल वर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त अतिशय सुंदर सोपे असे भाषण घेऊन आलेली आहे। चला तर करूयात सुरुवात। दिशाहीन झालेल्या बहुजनांसाठी पाणी केले खुले, ज्यांनी पाणी केले खुले, धन्य ते बहुजनांचे नेते महात्मा ज्योतिबा फुले। धन्य ते बहुजनांचे नेते महात्मा ज्योतिबा फुले। छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ शोधून महाराजांना आणि त्यांच्या महान कार्याला जनमानसात आणणारे शिवजयंतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले। ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपले गुरु मानत ते दलितांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले, आणि सर्वस्वपणाला लावून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे आद्य शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिबा फुले, अशा या महान समाजसुधारकाला माझे शतदा नमन, माझे शतदा नमन। आपल्या पत्नीस प्रथम शिक्षित करून शिक्षणाचा पाया रचणारे फुले, महाराजांचा शौर्यरूपी जीवनावर तब्बल 1000 ओळींचा पोवाडा सादर करणारे पहिले शिवशाहीर क्रांतिज्योती ज्योतिबा फुले यांच्या कार्याला माझा सलाम। महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे झाला। प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ भाजी विक्रीचा व्यवसाय केलेल्या ज्योतिबांनी आपले माध्यमिक शिक्षण पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूल येथे घेतले। आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नात खालच्या जातीचा म्हणून झालेल्या अपमानाचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला। थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा त्यांच्या मनावर खूप प्रभाव पडला। त्या पुस्तकातील एक विचार त्यांना खूप आवडला, तो म्हणजे द वर्ल्ड इज माय कंट्री, टू गुड इज माय रिलीजन, म्हणजेच जग हेच माझं राष्ट्र आहे आणि सत्कर्म हाच माझा धर्म। याच विचारावर महात्मा फुले यांनी स्वतःला समाजकार्यात झोकून टाकलं। महात्मा फुले यांनी समाजातील अज्ञान, दारिद्र्य व जातीभेद पाहून त्या काळी ही सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी महिलांना साक्षर करण्यासाठी सन 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली। त्यांनी सावित्रीबाईंना शिकविले व त्यांच्यावर मुलींना शिकवण्याची जबाबदारी सोपविली। सावित्रीबाईंना भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होण्याचा मान मिळाला, याचे श्रेय महात्मा ज्योतिबा फुले यांनाच जाते। होता स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार। त्यांच्यासाठी केले त्यांनी ज्ञानाचे दार खुले, तो ज्ञानाचा दाता महात्मा ज्योतिबा फुले, तो ज्ञानाचा दाता महात्मा ज्योतिबा फुले। अशा या थोर समाजसुधारकाचे 28 नोव्हेंबर 1890 साली निधन झाले। धन्यवाद मित्रांनो। जर तुम्हाला हा भाषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा, आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत, तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या। टेक केअर, बाय।